आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या मुंबईतल्या अडतीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे एकाहत्तर हजार जणांना पंतप्रधान उद्या नियुक्तीपत्रांचं वितरण करणार विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा नागपुरात सुधाकर आडबाले आणि नाशिकमधून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तयारी करता वर्धा जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीची संयुक्त आढावा बैठक संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत सुमारे अडतीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे वांद्रे कुर्ला संकुलात सध्या पंतप्रधानांची सभा सुरू आहे यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात आता डबल इंजिनचं सरकार आल्याचं सांगून खऱ्या अर्थानं विकास सुरू झाला असल्याचं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या स्वप्नातील सरकार आलं असून विकासाला मानवी चेहरा मिळाल्याचं सांगितलं कॉक्रीट रस्त्याचंही लोकार्पण आज होणार असून मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त आणि अपघातमुक्त होतील असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला पंतप्रधानांच्या स्वागतासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं शहरभर पंतप्रधानांच्या स्वागताचे भव्य होर्डिंग आहेत वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानावर मेट्रो मार्गिका दोन अ आणि सातच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान करतील बृहन्मुंबई महापालिकेच्या वीस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचं लोकार्पण सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी महापालिकेच्या गोरेगाव आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमिपूजन मुंबईतल्या सुमारे चारशे किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमिपूजन असे विविध कार्यक्रम यावेळी होतील पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मुंबई एक च लोकार्पणही केलं जाणार आहे या एकाच कार्डावरून मेट्रो रेल्वे आणि बेस्टच्या बसचं तिकीट काढणं भविष्यात शक्य होणार आहे पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त फेरीवाल्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे यानंतर पंतप्रधान नव्या मेट्रो मार्गिक्न प्रवासही करतील प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे हाच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातून मिळतो असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत केलं नॅशनल बुक तर्फे पंतप्रधान मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन आज राजभवन इथं राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातर्फे आयोजित या, विभागा आयो या कार्यक्रमाला शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह विद्यार्थी तसंच शिक्षक उपस्थित होते उत्कृष्ट शिक्षण देणं महाराष्ट्राची परंपरा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात पंतप्रधान मोदी लिखित एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल मुलांचं भविष्य घडवण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे असं शिक्षण शिक्षणमंत्री केसरकर यावेळी म्हणाले दावोस इथल्या परिषदेत महाराष्ट्र शासनानं जगभरातील विविध कंपन्यांसोबत सुमारे लाख चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करार केले आहेत या माध्यमातून राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील आव उद्योगांना तीस दिवसात विविध परवानग्या मिळवण्यासाठी तातडीनं नवीन कायद्याअंतर्गत धोरण तयार करण्यात येईल ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं दावोस इथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेतून दूरदृश्य प्रणालीमार्फत उद्योगमंत्री सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिवाणी न्याय न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस या परीक्षेतून अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या मुख्य कार्यालयात नऊ ते सतरा जानेवारी या कालावधीत घेतल्या होत्या या मुलाखती झाल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या पाच तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी तसंच तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प चोवीस जानेवारीपर्यंत सादर करता येईल त्यानंतर अंतिम शिफारस यादी गुणवत्ता यादीसह आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल असं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे रोजगार अंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या एकाहत्तर हजार जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य उद्या सकाळी दहा वाजता नियुक्तीपत्र वितरित करणार या याप्रसंगी पंतप्रधान नवनियुक्तांना संबोधितही करणार आह नागप्रातील स्थित राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय एनएफएससी इथल्या सभागृहात केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते सकाळी नियुक्तीपत्र वितरण होणार आहे देशभरातून निवडण्यात आलेले नवनियुक्त भारत सरकारच्या अंतर्गत कनिष्ठ लोको लोकोपायलट तंत्रज्ञ उपनिरीक्षक कॉन्स्टेबल स्टेनोग्राफर कनिष्ठ लेखापाल ग्रामीण डाक सेवक आयकर निरीक्षक शिक्षक नर्स डॉक्टर सामाजिक सुरक्षा अधिकारी स्वीय सहायक पीए बहुउद्देशीय स्टाफ एमटीएस अशा विविध स्थानांवर पदांवर रुजू होतील अलीकडेच नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूलमधून शिकण्यासंबंधीचे अनुभव देखील रोजगार मेळाव्यात होणाऱ्या कार्यक्रमात कथन केले जातील कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल म्हणजे विविध सरकारी विभागातील नवनियुक्तांसाठी ऑनलाईन अभिमुखता दिशानिर्देश अभ्यासक्रम आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाविकास आघाडीनं विधान परिषद निवडणूक पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची नावं आज जाहीर केली नागप्रातून सुधाकर आडबाले आणि नाशिकमधून शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा दिल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत वार्ताहर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते औरंगाबादमधून विक्रम काळे कोकणातून बाळाराम पाटील आणि अमरावतीमधून धीरज लिंगाडे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत दरम्यान नाशिक मतदारसंघातील डॉक्टर सुधीर तांबे यांना पक्षानं आधीच निलंबित केलं असून सत्यजित तांबेंनाही सहा वर्षांकरता पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन आणि फार्मास्युटिकल सायन्स विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित बहात्तराव्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या दहा वाजता होत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमलालाल बजाज प्रशासकीय भवन इमारतीच्या परिसरात होत असलेल्या या कार्यक्रमाला कोविड लसीची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भारतीय औषध महा महानियंत्रक आणि इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वेणुगोपाल सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी इंडियन सायन्स काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर चार दशकांनी नागप्रात ही बहात्तरावी इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस होत असून कोविड महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी तिचं आयोजन केलं जात असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे नागप्रातील सर्वसामान्य जनतेसाठी भव्य असा फार्मा एक्सपो विशेष आकर्षण ठरणार असून यात फार्मा उद्योग मशिनरी आणि उपकरणांची प्रात्यक्षिक आणि नवीन तंत्रज्ञान प्रदर्शित केलं जाणार आहे हा एक्स्पो सर्वांसाठी खुला असणार आहे महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या संत परमहंस कोंडय़्या महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यातील धाबा इथं आज पहाटेपासून या यात्रा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहा भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा जलदगतीनं मिळाव्यात आरोग्य सुविधा ही आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे अशा सूचना भंडाराचे जिल्हाधिकारी कुंभेसकर यांनी आरोग्य विभागाच्या विषयांवरील सविस्तर बैठकीत दिल्या यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान गर्भलिंग पूर्वनिदान चाचणी हिवताप नियंत्रण कार्यक्रम क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम प्रधानमंत्री मातृवंदना कार्यक्रम आरोग्यवर्धिनी केंद्र आयुष्यमान भारत एकात्मिक रोग नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम अशा विविध बाबींचा तपशीलवार आढावा घेण्यात आला वर्धा इथं आयोजित शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संस्मरणीय आणि भव्य दिव्य करण्यासाठी आयोजन समितीसह जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे येथील विकासभवन इथं प्रशासन स्थानिक आयोजक आणि विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत प्रत्येक बाबींवर सूक्ष्म चर्चा करून पुढील कामांचं नियोजन करण्यात आलं संमेलनातील ग्रंथदिंडी हा एक महत्वाचा उपक्रम असतो ग्रंथदिंडीचा मार्ग सहभागी झाकी विद्यार्थी लेझिम पथक बँड पथक भजन पथक पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी कलावंत आदींवर सूक्ष्म चर्चा करण्यात आली सध्या संमेलन परिसरात उभारण्यात येत असलेले मंडप तसंच भोजन निवास मान्यवर साहित्यिकांची व्यवस्था वाहतूक सांस्कृतिक कार्यक्रम शहर सुशोभीकरण सुरक्षा आपत्कालीन व्यवस्था आणि वैद्यकीय मदत प्रतिनिधी नोंदणी पाणीपुरवठा सजावट आदी विविध समित्यांचा त्या त्या समितीच्या प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात वातावरण कोरडं राहणार असून आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं ठळक बातम्या मुंबईतल्या अडतीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार रोजगार मेळ्याअंतर्गत सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं भरती झालेल्या सुमारे एकाहत्तर हजार जणांना पंतप्रधान उद्या नियुक्तीपत्रांचं वितरण करणार विधान विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा नागप्रात सुधाकर आडबाले आणि नाशिकमधून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तयारी करता वर्धा जिल्हा प्रशासन आणि आयोजन समितीची संयुक्त आढावा बैठक संपन्न याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार